आपण नेक्स्ट एग्जांपल बघणार आहोत सिरीज आरसी सिरीज आरसी सर्किट वरचं. सो एग्जांपल आहे अ कॅपॅसिटर ऑफ 30 मायक्रो फॅरेड इज कनेक्टेड इन सॉरी मिली फॅरेड इज कनेक्टेड इन सिरीज विथ रेजिस्टन्स ऑफ 120 ओहम. द सर्किट इज सप्लायड विथ एसी सप्लाय 230 व्होल्ट 50 हर्ट्स अँड डिटरमाइन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इम्पेडन्स करंट पॉवर अँड पॉवर फॅक्टर. हे सुद्धा एक्झाम्पल बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहे 4 मार्क्ससाठी. सो आपण गिवन डेटापासून स्टार्ट करूया. गिवन डेटा सो अ कॅपॅसिटर ऑफ म्हटलं आहे. सो ही व्हॅल्यू जी आहे ती कॅपॅसिटरची व्हॅल्यू आहे 30 मिली फॅरेड. ओके सो आता याचं कन्वर्जन आपल्याला फॅरेडमध्ये करायचं आहे. सो 30 × 10⁻³ फॅरेड. ओके मिली असेल तर -3, मायक्रो असेल तर -6. ओके सो इन सिरीज विथ रेजिस्टन्स ऑफ 120 ओहम. सो आर इज इक्वल टू 120 ओहम. देन सर्किट इज सप्लायड विथ एसी सप्लाय. सो व्ही इज इक्वल टू 230 वोल्ट अँड एफ इज इक्वल टू 50 हर्ट्स. डिटरमाइन कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इम्पेडन्स करंट पॉवर अँड पॉवर फॅक्टर. ओके सो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय आपल्याला फाईंड करायचं आहे एक्सी. इम्पेडन्स फाईंड करायचं आहे मीन्स झेड. करंट फाईंड करायचं आहे म्हणजे आय. पॉवर फाईंड करायची आहे म्हणजे पी. आणि पॉवर फॅक्टर म्हणजे कॉस फाय. या सगळ्या गोष्टी आपल्याला फाईंड करायच्या आहेत. ओके सो वन बाय वन आपण फाईंड आउट करूया. आपण लास्ट व्हिडिओमध्ये फॉर्म्युले बघितलेलेच आहेत. ओके सो फर्स्ट कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स एक्सी इज इक्वल टू 1/2πfc. ओके सो 1/2π. एफची व्हॅल्यू 50 आणि सी इज इक्वल टू किती 30 × 10⁻³. आता हे इक्वेशन जर तुम्ही कॅल्सिअर पुट करायला गेलं तर 1/ आणि ह्या पूर्ण इक्वेशनला तुम्हाला ब्रॅकेट टाकावं लागणार तरच तुमचा आन्सर करेक्ट येणार. अदरवाईज आन्सर चुकणार. ओके सो त्यासाठी तुम्हाला सोपा ऑप्शन तुम्ही काय करू शकता हे डिनॉमिनेटरचं सगळं कॅल्क्युलेशन करून घ्या आणि त्याचा इन्वर्स घ्या म्हणजे तुम्हाला डिरेक्टली याची व्हॅल्यू मिळेल. ओके किंवा 1/ आणि ब्रॅकेटमध्ये ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या तरच तुमचा आन्सर करेक्ट येणार आहे. सो कॅल्सीवर ही व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर एक्स इज इक्वल टू व्हॅल्यू येते 0.106 ओहम. ओके ही व्हॅल्यू आली एक्सी. ओके सो इम्पेडन्स आपल्याला नेक्स्ट फाइंड आउट करायचं आहे. सो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर प्लस एक्सी स्क्वेअर. सो आरची व्हॅल्यू 120, एक्सीची आपण ऑलरेडी फाइंड आउट केली आहे. सो ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या की 120 स्क्वेअर प्लस 0.106 ब्रॅकेट स्क्वेअर. आन्सर फाइंड आउट करा आणि त्यानंतर स्क्वेअर रूट घ्या. सो यू विल गेट व्हॅल्यू 120 ओहम. ओके सो हा झाला इम्पेडन्स. नेक्स्ट आपल्याला फाइंड करायची आहे व्हॅल्यू. नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचे आय इज इक्वल टू व्ही अपॉन झेड. सो व्ही इज इक्वल टू 230 विच इज ऑलरेडी गिवन अँड वन झेड इज इक्वल टू 120. सो आन्सर तुम्हाला मिळते 1.91 एम्पियर. ही झाली करंटची व्हॅल्यू. ओके नेक्स्ट तुम्हाला फाइंड करायचं आहे पॉवर आणि पॉवर फॅक्टर कॉस फाय फाइंड आउट करायचं आहे. सो त्यासाठी आपण आधी फाय फाइंड करून घेऊया. ओके सो फाय फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स मायनस एक्सी अपॉन आर. ओके सो टॅन इनवर्स मायनस एक्सीची व्हॅल्यू किती आहे 0.106 डिवाइड बाय तुमचा जे रेझिस्टन्सची व्हॅल्यू आहे ती किती आहे 120. सो आता काय करा हे मायनस साईन सध्या बाजूला ठेवा. टॅन इनवर्स याची व्हॅल्यू फाइंड आउट करून घ्या. ओके सो ती किती येते जी काय व्हॅल्यू येईल ठीक आहे ती आपण कॅल्सीवर फाइंड आउट करूया. -0.05. ओके ही येते कशाची व्हॅल्यू 5 ची. टॅन इनवर्स मायनस हे बाजूला ठेवलं तरी चालेल. सो टॅन इनवर्स एवढंच फाइंड आउट करा. यू विल गेट -0.05. ओके नेक्स्ट आता कॉस 5 ची आपल्याला 5 ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे -0.05. ओके आपल्याला पॉवर फॅक्टर काढायचा आहे. सो पॉवर फॅक्टर काय असेल कॉस 5 इज इक्वल टू कॉस -0.05. हे जर तुम्ही कॅल्सिअर फाइंड आउट केलं तर तुम्हाला व्हॅल्यू मिळते 0.99. ही कशाची झाली कॉस 5 ची. म्हणजे जे तुम्हाला विचारलं आहे पॉवर फॅक्टर इज इक्वल टू 0.99. नाव आपल्याला फाइंड करायची आहे पॉवर. पॉवरसाठी फॉर्म्युला ओके सो व्ही आपल्याला माहिती आहे 230 वोल्ट. करंट आपण फाइंड केला कॉस 5 मिळाले आपल्याला 0.99. ओके सो आता हे सगळं कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला 230 × 1.91 × 0.99 तर तुम्हाला
वैल्यू मिलते 434.90 आता ही पावर असल्यामुळे याचं युनिट असणार आहे वॅट. एक्झाम्पल पूर्ण सॉल्व केलं की तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आणि हे सुद्धा एक्झाम्पल बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. ओके.